तर पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवत यंदा पुन्हा संधी दिली असं अतुल सावे यांनी म्हटलेलं आहे. छत्रपती संभाजीनगरमधील उमेदवारीवरून अतुल सावेंनी हे आभार मानलेले आहेत. शिंदेंनी पहिल्यांदाच कॅबिनेटमध्ये 500 कोटींचा निधी दिल्याचं देखील अतुल सावे यांनी म्हटलं. 2.5 वर्षाने पुन्हा माननीय एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वामध्ये सरकार आलं आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी देवेंद्रजीने 500 कोटी रुपये या योजनेसाठी मंजूर केले आणि काम सुरू झालं. शेवटच्या कॅबिनेटमध्ये मी मुख्यमंत्री साहेबांकडे प्रस्ताव दिला आणि ऑन द स्पॉट मुख्यमंत्री साहेबांनी त्याला आमचे रवींद्र चव्हाण साहेबांना सांगून 80 कोटी रुपये त्या रस्त्यासाठी मंजूर केले आणि सिमेंटच्या रस्त्याचं उद्घाटन झालं, त्याचं काम होते.